आता ही फायनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस कशी चालते, आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, हातामध्ये मोबाईल असतो, आताच्या काळामध्ये आपल्याला दुसऱ्याला रस्ता विचारण्याची गरज पडत नाही, आपल्या मोबाईलमध्ये GPS असतो आणि आपण कोणत्या मार्गावरून जायचं, कुठं जायचं हे लगेच ठरवतो. तसं फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये करंट पोझिशन तुमची कुठं आहे, GPS वर सगळ्यात आधी विचारतात की तुम्ही कुठं आहात सध्या, तो पॉइंट विचारात घेतला जातो. तुम्हाला नंतर कुठं जायचं आहे त्यानुसार स्मार्ट गोल तयार केले जातात. नंतर तुमच्या गरजेवर आधारित आर्थिक ध्येय ठरवल्यावर तुमच्या प्रॉडक्टचा विचार होतो, ऍसेट अलोकेशन केलं जातं. कोणतीही गोष्ट 2 वेळा घडते, आधी मनात घडते आणि नंतर प्रत्यक्षात घडते. एखादी इमारत आपल्या डोळ्याला दिसते, परंतु इंजिनियरनं तिचा ब्लूप्रिंट आधी कागदावर तयार केलेला असतो आणि ती कागदावरचा जो ब्लूप्रिंट आहे तो इमारतीच्या रूपाने आपल्याला नंतर भौतिक रूपामध्ये दिसतो. तसा आपण कागदावर आपला फायनान्शियल ब्लूप्रिंट तयार करतो आणि नंतर त्याची साधनं टेक्निक वापरून आपण त्यानुसार गुंतवणूक करतो आणि रिव्ह्यू आणि रिबॅलन्स हा ही फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग आहे. आता प्रत्येक भाग आपण थोडक्यात समजून घेऊया. GPS मध्ये विचारलं जातं की तुम्ही सध्या कुठं आहात, आता तुमचा अर्थसंकल्प तयार करायचा आहे, तर तुमचा सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे हे ठरवणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे इन्कम सोर्स ठरवा. आता इन्कम सोर्स मध्ये ई यस ई म्हणजे काय, एम्प्लॉई, एखादा माणूस काम करतो, शरीराने हजर असतो. आता मी सुद्धा सर्व्हिसला आहे, मी शिक्षक आहे, मी सकाळी 10 ते 5 माझ्या शाळेवर हजर असतो आणि मी जोपर्यंत काम करतो तोपर्यंतच मला पैसे मिळतात. यस क्वाड्रंट हा स्पेशलिस्ट माणूस असतो, तो वकील, डॉक्टर, इंजिनियर, CA अशी माणसं असतात किंवा दुकानदार असतात. आणि बी बी म्हणजे काय, 500 पेक्षा जास्त लोक त्यांच्याकडे कामाला असतात आणि त्यांनी लोकांना कामाला लावलेलं असतं, त्यांनी सिस्टीमला कामाला लावलेलं असतं. आता उदाहरणार्थ एखाद्याचा पेट्रोल पंप असेल किंवा एखादा माणूस हॉटेल चालवतो, परंतु हॉटेलमध्ये कधीच जात नाही, त्या ठिकाणी मॅनेजर बसलेला असतो. तर बी क्वाड्रंट पैशाकडून काम करून घेणे, माणसाकडून काम करून घेणे अशा प्रकारचा आंत्रप्रेनर असतो, उद्योजक असतो. आणि आय आय म्हणजे काय, आय म्हणजे इन्व्हेस्टर, हा माणूस पैशाला कामाला लावतो. आपण जॉब करतो किंवा आपण सर्व्हिस करतो तर पैशासाठी काम करतो, सरकारसाठी काम करतो, मालकासाठी काम करतो, परंतु आय म्हणजे इन्व्हेस्टर हा पैशालाच कामाला लावतो आणि पैशाकडून काम करून घेतो. तर हा जो ESBI क्वाड्रंट आहे हा रॉबर्ट कियोस्की, रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकाच्या लेखकाने सांगितलेला आहे. तुम्ही जरूर रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचा. हे संपूर्ण जगामध्ये 50 पेक्षा जास्त प्रकाशित झालेलं, 50 पेक्षा जास्त भाषेत प्रकाशित झालेलं आणि कोट्यवधीचा खप असणार पर्सनल फायनान्स वरचं खूप चांगलं पुस्तक आहे. ते तुम्ही वाचा आणि समजून घ्या. तर तुम्ही स्वतःचा इन्कम सोर्स ठरवा की तुम्ही 9 ते 5 या वेळात सॅलरी काय कमवता, त्याच्यानंतर तुम्हाला डिविडंडचे इन्कम येते का, तुम्हाला इंटरेस्ट व्याजाचं इन्कम येते का, त्याच्यानंतर रेंट खुली भाडे काय येते का, त्याच्यानंतर तुम्ही जर लेखक असाल, पुस्तकाचे लेखक असाल, काही संगीत रचना केल्या असेल तर तुम्हाला रॉयल्टी इन्कम काय येते का. तर तुमचे जे काय असतील ते स्रोत ठरवा, शेती असेल, जनावरांच्या दूध दुभत्याकडून किती येत आहे, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा इन्कम सोर्स तयार करा. रॉबर्ट कियोस्की म्हणतात, ऍसेट म्हणजे जी गोष्ट खरेदी केल्यानंतर तुमच्या पॉकेटमध्ये पैसा येतात ती गोष्ट ऍसेट असते, आणि जी गोष्ट खरेदी केल्यानंतर तुमच्या पॉकेटमधून पैसा बाहेर जातो त्याला लायबिलिटी असं म्हणतात. आता समजा मी गाय खरेदी केली परंतु ती दूध देत नाही, 1 लाखाला गाय खरेदी केली आणि दूध देत नाही, ती उत्पन्न देत नाही, तर ती माझी लायबिलिटी आहे. परंतु माझी गाय मला जर दूध देत असेल, तूप मिळत असेल, दही मिळत असेल आणि त्याची विक्री करून जर मला पैसा मिळत असेल तर ती ऍसेट आहे.
म्हणजे समजा एखादा 2 गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला, तर 2 गुंठ्याचा प्लॉट 20 लाख कर्ज काढून खरेदी केला आणि त्याच्यातून उत्पन्न शून्य येत आहे, तर ती लायबिलिटी आहे. एखाद्या माणसानं घर खरेदी केलं परंतु त्या घरातून तुम्हाला खोली भाडे येत नाही किंवा बँकेच्या व्याजाच्या हप्त्यापेक्षा ज्यादा पैसे येत नाही, तोपर्यंत ती लायबिलिटी आहे. मग ते घर कोणाचं ऍसेट आहे, तर ते ऍसेट हे बँकेचं आहे. म्हणजे आपण कोणासाठी काम करतो, तर बँकेसाठी काम करतो. म्हणजे माझा घर घ्यायला विरोध नाही, मी फक्त आर्थिक कन्सेप्ट सांगतोय. पैशाबद्दलच्या संकल्पना आपण समजून घेत आहोत, माझा वैयक्तिक विरोध नाही. घर ही आपली भावनिक गरज आहे, सुरक्षेचं साधन आहे. आपल्या मालकीचं घर असावं, परंतु आपली बचत कुठंतरी, गुंतवणूक. बचत आणि गुंतवणुकीमध्ये पण फरक आहे. गुंतवणूक 40% असावी, 30%च्या जवळपास आपला ईएमआय असावा दरमहा, असं याचं कुठंतरी आपण नियोजन केलं पाहिजे. म्हणजेच आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या उत्पन्नाचे सोर्स ठरवले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचा एक्सपेन्स, घर खर्च, दूध दुपत, किराणा, मुलांच्या शाळेची फी, त्याच्यानंतर पेट्रोलचा खर्च, ह्या सगळ्याचं तुम्ही एक यादी काढली पाहिजे. आणि त्याच्यानंतर इन्कम, महत्वाचं म्हणजे ऍसेट काय, लायबिलिटी काय, हे ठरवलं पाहिजे. त्याच्यानंतर इन्कम एक्सपेन्स अशा पद्धतीने खर्च मांडला पाहिजे. आणि हे ज्यावेळी मांडता, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, माझा तर दर महिन्याला हप्ता 1 लाख पगारापैकी 50,000 रुपये केवळ हप्त्यावरच चालले आणि माझी गुंतवणूक काहीच नाही. दर महिन्याला अगदी 5,000 रुपयाची गुंतवणूक आहे. तर हे ज्यावेळी तुम्ही स्वतःचा अर्थसंकल्प ठरवता, त्यावेळी तुमच्या कमकुवत बाजू लक्षात येतील, तुमची स्ट्रेंथ लक्षात येईल. स्वतःचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट तयार करायचं, म्हणजे स्वतःचं स्वॉट अनालिसिस करायचं, SWOT, म्हणजे स्वतःची ताकद ठरवायची, स्वतःच्या कमकुवत बाजू लक्षात आणायच्या, स्वतःच्या कमकुवत बाजू समजून घ्यायच्या आणि त्या सुधारणा करायच्या, आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे एक योग्य संधीची वाट पाहायची आणि आपल्या मार्गावरून चालत राहायचं. आणि थ्रेट, तुमच्या मनात जर भीती असेल तर तुम्ही ऍक्शन घ्यायची आणि मनातल्या भीतीला मारायचं. बऱ्याच वेळा असं गुंतवणुकीच्या जगामध्ये असं होतं की एक छोटा पक्षी असतो आणि त्याच्या अंगावर पान पडतं आणि तो सगळीकडे ओरडत पडतो, माझ्या अंगावर आभाळ पडलं, माझ्या अंगावर आभाळ पडलं. गुंतवणुकीच्या जगामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आभाळ पडल्याच्या अफवा पसरल्या जातात. आपल्या मनात भीती तयार होते, आपली का चांगली गुंतवणूक कधी कधी आपण मोडून टाकतो किंवा भावनेच्या भरामध्ये आपण लायबिलिटी सुद्धा खरेदी करून टाकतो. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण आपलं बजेट ठरवलं पाहिजे आणि स्वॉट अनालिसिस SWOT स्वतःचं विश्लेषण केलं पाहिजे, आणि तरच तुम्हाला तुमच्या कमकुवत बाबी भीती, ताकद आणि संधी लक्षात येतील आणि त्याचा फायदा घेता येतील. ऋण किंवा देणी, मराठी शब्द ऋण किंवा देणी, त्याला इंग्रजीत लायबिलिटी असं म्हणतात. सिंधू संस्कृतीचे निर्माते आस्तिक शिरोमणी चार्वाक यांनी ऋण ह्या शब्दाची व्याख्या केलेली आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे त्या काळामध्ये गाय हे सर्वात मोठं चलन होतं. ज्याच्याकडे गायींचा संग्रह जास्त तो समाजामध्ये धनवान, समाजामध्ये श्रीमंत, अशी त्या काळामधली परिस्थिती होती. परंतु त्यांनी ऍसेट म्हणजे काय, मालमत्ता काय म्हणजे काय, हे ठरवण्यासाठी त्यांनी सांगितलं की जी गाय दूध देते, तूप देते, तीच गाय म्हणजे मालमत्ता आहे. जी उत्पन्न देत नाही ती गाय ही लायबिलिटी असते. फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस मध्ये तुम्ही स्मार्ट गोल तयार केले पाहिजेत. तुम्ही फक्त असं जर म्हणला की मला 4 चाकी गाडी पाहिजे, हे ध्येय आहे, परंतु ते स्मार्ट नाहीये. स्मार्ट ध्येयामध्ये तुम्ही स्पेसिफिक वेळ ठरवली पाहिजे, ते तुमचं मोजता आलं पाहिजे ध्येय. त्याच्यानंतर ते तुमच्या आवाक्यातलं पण ध्येय पाहिजे. आवाच्या सव्वा ध्येय ठेवलं आणि ते पूर्ण नाही झालं तर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल. म्हणून स्मार्ट ध्येय पाहिजे. समजा मी म्हणालो 12 जानेवारी 2028 साली मला 10 लाख रुपयांची कार गाडी घ्यायची आहे, तर हे स्मार्ट ध्येय झालं.
मी जर म्हणालो माझ्या आजच्या शिक्षण मुलांच्या शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा खर्च हा 10 लाख रुपये आहे, 8% महागाईच्या दरानं 10 वर्षानंतर 21 लाख रुपये होतात, तर 21 लाख रुपये मिळवण्यासाठी मी दर महिन्याला 6,000 रुपयाची SIP करणार, किंवा चक्रवाढ व्याजानं 12% जिथं मिळतील, 12% चक्रवाढ व्याजानं जिथं मिळेल त्या साधनामध्ये मी गुंतवणूक करणार. तर हे स्मार्ट ध्येय झालं. तुम्ही फायनान्शियल स्मार्ट ध्येय तयार केलं पाहिजे. त्यानंतर ऍसेट अलोकेशन, रिअल इस्टेट, गोल्ड, स्टॉक, बॉन्ड या सगळ्यांमध्ये आपली संपत्ती विभागणी करून ठेवली पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस, त्याचा ब्लूप्रिंट कसा आहे, तर सगळ्यात आधी रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे. म्हणजे तुमची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक, तुमच्या घरातले जॉब जाणं, त्याच्यानंतर कुणीतरी अचानक आजारी पडणं, अशा वेळी ती गुंतवणूक न मोडता तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या गरजा भागल्या पाहिजेत, त्याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंगचा ब्लूप्रिंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आहे कॉन्टिंजन्सी फंड, म्हणजे आकस्मिक निधी जमवायचा. गोल बेस्ड प्लॅनिंग, मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, रिटायरमेंटचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग मध्ये येतात. ते कसं करायचं आपण ते पुढे पाहूया. आणि ऍसेट अलोकेशन ह्या फायनान्शियल ब्लूप्रिंटच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग ही प्रोसेस आहे. इन्व्हेस्टिंग इज द प्लॅन, नॉट द प्रॉडक्ट और नॉट द व्हेईकल, असं रॉबर्ट कियोस्की म्हणतात. परंतु ह्या प्रोसेस मध्ये, प्रक्रियेमध्ये जात असताना आपण अधूनमधून सिंहावलोकन केलं पाहिजे. जसं आपण एखाद्या ऍपला 5 स्टारचं रेटिंग करतो, तसं आपली जी गुंतवणूक आहे, मग रिअल इस्टेट असो, म्युच्युअल फंड असो, शेअर मार्केट असो, एक ठराविक 6 महिन्यानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं त्याला रिव्ह्यू केलं पाहिजे. आणि आपण त्याला एक रेटिंग केलं पाहिजे मनातल्या मनामध्ये, की माझा हा कारभार व्यवस्थित चालू आहे का, हे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याला रिव्ह्यू असं म्हणतात. त्याच्यानंतर रिबॅलन्स, सुमारे 5 वर्षाच्या कालावधीनंतर किंवा तुमचं ध्येय पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळ्या ऍसेटचं रिबॅलन्स केलं पाहिजे. म्हणजे स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, ह्याच्यामध्ये रिबॅलन्स केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स कमी आहे, परंतु याला किमान 5 वर्षाचा वेळ द्या दिला पाहिजे. परफॉर्मन्स कमी आहे त्याला बाजूला काढलं पाहिजे. ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याला आपल्या ऍसेट पोर्टफोलिओ मध्ये ठेवलं पाहिजे. हा रिबॅलन्सचा भाग आहे.